चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी. बोला बोला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणून या ठिकाणी आपण आता बदलापूर पूर्वेकडील विठ्ठल मंदिरात आहोत आणि या ठिकाणी भक्तांची मांदियाही बघतोय. या ठिकाणी भजनी मंडळ आहे, त्याचबरोबर मंदिराचं व्यवस्थापन मंडळ आहे. आज एकादशीच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी या मंदिरात झालेली आहे. वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय जो आहे तो मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेला आहे. आपण आता मंदिराचे व्यवस्थापक आहे त्यांच्याशी बोलणार आहोत. कशा प्रकारचा उत्साह आहे भाविकांमध्ये? अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आहे. लोकांनी काल सुद्धा जवळजवळ 1500 विद्यार्थ्यांनी इथे ती दिंडीनं प्रवेश केला आणि त्यांचं अत्यंत चांगल्या प्रकारे स्वागत झालं. खूप चांगल्या प्रकारचे कार्यक्रम काल झाले आणि आज देखील सकाळपासून साधारण 5-7 हजार लोकांचं दर्शन घेतलेलं असावं असा आमचा अंदाज आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा उत्साह आहे. हे मंदिर पुरातन आहे आणि ह्या बदलापूरमध्ये असं मंदिर फक्त कात्रपच्या तिकडे आता नवीन झालेलं आहे. अन्यथा एकच मंदिर आता आहे. गावामधला रिस्पॉन्स चांगला आहे. लोकांचं पश्चिम आणि पूर्व दोन्ही ठिकाणी लोक येत आहेत. वर्षभर उत्साह असतो पण आषाढी हरिपाठ आणि नंतर भजन आणि वर्षभर हरिपाठ वर्षभर इथे संध्याकाळी 10 वाजता हरिपाठ करतात आपले भाविक लोक. विठ्ठल मंदिर देवस्थान वाड्याळी हे मंदिर 40 ते 45 वर्षापूर्वीपासून पुरातन आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य कथा स्थान लोकांचं आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे मंदिर थोडं छोटं होतं पण वाढत भव्य मंदिर झाले वाटलं. त्याबद्दल धन्यवाद. अजून काय माहिती पाहिजे? बोला. मंदिराची स्थापना झाल्यापासून अविरत हा कार्यक्रम इथे चालू असतो आणि वर्षानुवर्ष आषाढी एकादशीनिमित्त या ठिकाणी आता आपण बघतोय दिंडी आलेली आहे आणि या दिंडीचं स्वागत जे आहे ते मंदिराचं व्यवस्थापन मंडळ आणि भाविक करणार आहे. आणि आपण बघतोय मंदिरात मोठ्या भक्तांना आपल्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. भाविक जे आहेत ते विठ्ठल मंदिरात आलेले आहेत. आता आपण आहोत ज्या ठिकाणी दिंडी आलेली आहे आणि दिंडीत अगदी भक्त तल्लीन होऊन आपल्या विठुरायाचा स्वागत करतायत. आपण बघतोय या ठिकाणी आपण बघतोय
ही ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही तुमचं थोडं घ्या म्हणजे या ठिकाणी भाविकांची आपण संख्या बघतोय. भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी पालखीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. मंदिरात विठ्ठलांच्या चरणी आलेल्या आहेत. हा जो भक्ता तुझा महासागर आहे तो बदलापुरातल्या या ठिकाणी मंदिरात आपण बघतोय. आणि कुठेतरी भाविकांना याची देवी याची डोळा पंढरपुरात जर आलं नाही तरी अगदी पंढरी झालेली आहे. आजचं हे वातावरण याची साकार देत आहे आपल्याला. आणि खूप असा उत्साह उल्हास आणि आनंद या भक्तांच्या चेहऱ्यावर आहे. आपण बघतोय या ठिकाणी महिला भाविक असतील, पुरुष भाविक असतील, तर मुलं असतील आणि यांची मोठ्या आपण बाहेर रांगा देखील बघितलं. भाविकांच्या मोठ्या संख्येने रांगा लागलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपण बघतो पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविक त्यात आपल्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. या ठिकाणी आपण बघतो भजनी मंडळ आहे. भजनी मंडळ देखील त्या उत्साहात आपल्या विठ्ठलाचं भजन घ्यायला तल्लीन झालेले आहे. पाहण्यासारखं आहे. तुम्ही जर एक मुलं पाहत असाल तुम्ही आपल्या बदलापूर पूर्वेकडे मंदिर आहे. आपण सांगायचं या ठिकाणी पुरातन मंदिर आहे ज्याची आख्यायिका आपण ऐकली व्यवस्थापकांकडून की हे विठ्ठल मंदिर जे आहे ते नवसाला पावणारं विठ्ठल मंदिर आहे. आपण आपल्या विठ्ठलाकडे जे साकडं घालतो ते साकडं विठ्ठल आपला ऐकत असतो आणि आपला पूर्ण करत असतो. बळीराजाचा त्याचबरोबर या ठिकाणच्या वारकऱ्यांचा गावकऱ्यांचा हा जो विठ्ठल आहे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळ्यांचं दुःख दूर करण्यासाठी कमरेवर हात उभा आहे. आणि या ठिकाणी बघतोय आपण भक्तांची मोठ्या संख्येने आहे.